सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची मान्यता दोन हजार सतरामध्ये रद्द केली होती तेव्हा मानपाने आणि राज्य शासनाने मागणी केल्यावर शहराच्या प्राणी संग्रहालयास दोन वर्षाची मुदतवाढ दिली होती दोन हजार एकोणावीस मध्ये ही मुदत संपली मात्र केंद्रीय झू अथॉरिटीने मान्यते स्थगिती दिली आहे त्यामुळे अजून दोन वर्ष मंजुरी देण्याची विनंती मनपाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी पाहणीच्या वेळी करण्यात आली आहे त्यांनी यास सहमती देखील दिली आहे आमदार चव्हाण यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्याने सुळे शहरात आल्या होत्या सकाळी त्यांनी प्राणी संग्रहालयाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत आमदार सतीश चव्हाण कैलास पाटील पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बी एस नाईकवाडे यांची उपस्थिती होती प्राणी संग्रहालयाची दुरुस्ती आणि प्राण्यांसाठी कमी असलेली जागा यामुळे केंद्रीय झू अथॉरिटीने याची मान्यता रद्द केली होती ती टिकवण्यासाठी तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करून पाठवली होती त्यानुसार ही मागणी मान्य करण्यात आली होती तसेच दोन वर्षाची मुदतवाढ दिली होती ही मुदत संपल्यानंतर मनपाने पुन्हा केंद्रीय कमिटीला पाहणी करून अहवाल तयार करण्यासाठी चौदा हजार रुपयांची फीस भरली आहे मात्र गेल्या वर्षी कोरोना काळ सुरू झाल्याने तपासणी होऊ शकली नाही त्यामुळे आता सुळे यांना सफारी पार्क होईपर्यंत मुदतवाढ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे त्यांनी या सहमती दर्शवून आपण प्रस्ताव द्यावा मी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलून मुदतवाढ मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती नायकवाडे यांनी दिली आहे